गेली अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो, मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो, मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो आपल्याच महाराष्ट्रात. मी आता म्हैसकर मॅडमचं तेच सांगत होतो, मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले. मी आजोबांचे पुस्तक रूपात झाले, बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले, महाराष्ट्रातल्या इतक्या अनेक बुजुर्ग लोकांचे झाले. आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे ही जशी जशी मला समजत गेली तसा मी जास्तीत जास्त त्याच्या प्रेमात पडायला लागलो. मला आता जून महिन्यामध्ये मला अमेरिकेला बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांनी मला आमंत्रित केलेलं आहे. मला त्यांच्या अध्यक्ष मला इथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही अमेरिकेमध्ये अनेक 100 शाळा काढल्या आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.